दाखवतो आहे की अमित कसे जिंकलो आणि विरोधक कसे हारले हा मूर्खपणा आहे। ग्रामपंचायत निवडणुका या पक्ष आणि चिन्ह ह्याच्यावर लढवल्या जात नाही हे जर आमच्या घटनाबाह्य राज्यकर्त्यांना माहीत नसेल तर हे अनाड्यांचं सरकार आहे असं म्हणावं लागेल। या निवडणुका पॅनल पद्धतीने अनेकदा सर्वच राजकीय पक्ष विरोधक एकत्र पॅनल करतात गावात आणि निवडणुका लढतात गावच्या विकासासाठी। त्यांनी पंचायत राज व्यवस्था समजून घेतली पाहिजे ग्रामपंचायतीच्या बाबतीत। पण तरीही हे अडाणी घोडे उधळलेले आहेत, आम्हीच जिंकलो आम्हीच जिंकलो आम्हीच जिंकलो। निवडून आलेल्या ग्रामपंचायत त्यांना निधी मिळावा विकासासाठी फंड मिळावा म्हणून सरकारकडे जातात ही परंपरा आहे। कारण त्या बिगर राजकीय स्थानिक स्वराज्य संस्था असतात हे समजून घेतलं पाहिजे मुख्यमंत्र्यांनी। 30-30 टेप वाजवून जनमत काय त्यांच्या बाजूने वाढणार नाही त्यांचं म्हणणं काय माझं पूर्ण होत आहे। जे सरकार जे राजकीय पक्ष विद्यापीठाच्या सिनेट निवडणुका घ्यायला घाबरत आहे त्यांचे हातभर फाटते माझ्या भाषेत बोलायचं होतं। जे सरकार आणि जे राजकीय पक्ष विद्यापीठाच्या निवडणुका घेण्या सिनेट निवडणुका घेण्यासाठी चाल ढकल करतात त्यांनी ग्रामपंचायत निवडणुकांच्या विजयावर दावा सांगावा हे हास्यास्पद आहे। जे सरकार जे राजकीय पक्ष मुंबईसह 14 महानगरपालिकांच्या निवडणुका घ्यायला धजावत नाहीत ते म्हणतात मी ग्रामपंचायती जिंकलो। अरे घ्या सिनेटच्या निवडणुका घ्या आत्ता, मुंबईसह 14 महानगरपालिकांच्या निवडणुका घ्या, जिल्हा परिषद निवडणुका घ्या ज्या पक्ष आणि चिन्हावर लढवल्या जातात आणि मग सांगा कोण जिंकलं आणि कोण हरलं। हे असे मूर्खपणा तुम्ही वारंवार दाखवत आहे आणि या महाराष्ट्रामध्ये अडाण्यांचं सरकार आहे या राज्याची बदनामी होते बाहेर। उत्तर ऐकलं ना तर तुम्ही पण त्यांच्या पक्षात सामील झालाय। या निवडणुका चिन्ह आणि पक्षावर लढवल्या जात नसतील तर ते पक्षाच्या समोर आकडे कसे काय कोण टाकू शकतो। जसं म्हटलं तर पालघरला अख्खी शिवसेना जिंकली, आम्ही बोलतोय का त्यांच्या पालघरला अख्खी शिवसेना जिंकली आहे, आमचे कार्यकर्ते जिंकले, पण तरी आम्ही असं म्हणतो या निवडणुका बिगर राजकीय असतात। त्यांनी काही आकडे सांगू द्या, त्यांना आकडा लावायची सवय आहे, 50 खोके 40 खोके 20 खोके ते आकड्यावरच जगतात। दिल्लीला एवढे खोके पाठवले, छत्तीसगडला एवढे खोके पाठवले, सध्या त्यांचा आकड्याचीच खेळ चालू आहे सर्वत्र ना। पण मी परत सांगतो या निवडणुका जर अभ्यास केला तुम्ही आतापर्यंत या आपला पंचायत राज सिस्टमचा तर ग्रामपंचायत निवडणुका या चिन्ह राजकीय पक्षावर लढवल्या जात नाहीत, त्या स्वतंत्रपणे त्या लढवल्या जातात, पॅनल पद्धतीनं लढवल्या जातात। म्हणून म्हणतोय ना जे सरकार आणि जे राजकीय पक्ष आम्हाला तर सांगतायत ना सिनेट निवडणुका घ्यायला घाबरता। निवडणुकांचा तारखा जाहीर झालेला असताना तुम्ही रडीचा डाव करता। हा मुंबई महानगरपालिकेसह 14 महानगरपालिका निवडणुका आपण घ्यायला तयार नाही आहे म्हणजेच आपली किती फाटते शिवसेनेसमोर। निवडणुका या घ्या, या निवडणुका जाहीर करा आणि त्या निकालावर बोला कोण जिंकलाय कोण हरताय। नाही तसं नाहीये ते, असं नाहीये ते एक देश एक निवडणूक, एक पक्ष आणि एकदाच निवडणूक अशी त्यांची घोषणा आहे। एकच पक्ष आणि फक्त यापुढे एकदाच निवडणूक, लोकशाही नाही। आप बताइए ग्राम पंचायत चुनाव को लेकर आपने ट्वीट किया कि देश अपना राज्य अनाड़ी लोगों के हाथ में है और जो आंकड़े आए हैं ग्राम पंचायत चुनाव के उसको लेकर क्या कहना चाहिए। देखिए ये ग्राम पंचायत की निवडणूक होती है, ये पूरे देश में किसी राजकीय पार्टी पॉलिटिकल पार्टी या सिंबल के ऊपर नहीं लड़े जाते। जो पंचायत राज सिस्टम है वो समझ लेना चाहिए, ये पैनल सिस्टम से लड़ी जाती है। कभी कभी वो पैनल में सभी पार्टी के लोग रहते हैं और जीतने के बाद लोग दावा करते हैं ये हमारा है ये हमारा है ये हमारा है ये हमारा है, ऐसा नहीं होता ना। वैसे तो फिर हम भी दावा कर सकते हैं
जितने के बाद ग्राम पंचायत के लोग होते हैं उनको फंड की जरूरत होती है सरकार के पास जाते, क्योंकि उनकी पूरा जो कंट्रोल है सरकार के पास होता है। ये सरकार दावा करते ग्राम पंचायत चुनाव जीतने की, लेकिन ये सर यूनिवर्सिटी का सीनेट निवडणूक लेने में डर रही है क्योंकि हार रही है।